तुम्ही खूप हर्ट झालेले दिसत आहे वेदना दिसत आहेत तुमच्या शब्दांमध्ये पण असं का झालं कळत नाही कारण गणेश नायकांपासनं छगन भुजबळांपासनं ते धनंजय मुंडेंपर्यंत ते पण तुम्ही तसेच घ्यायचात ना कुठं फक्त पक्षांतर झाले कुठं घर पण फोडले त्याचा आरोप थेट तुमच्यापर्यंत पण येऊन थांबला आत्ता का तुम्ही इतके हर्ट झालात ना असं नाही आहे तुम्हाला कदाचित माहिती नसेल आत्ता पंडितांना मुंडे हयात नाही आहेत पण धनंजय मुंडेंना कधीतरी खाजगीत विचारा ज्यावेळेस धनंजय मुंड्यांना आम्ही पक्षात घेतलं त्याच्या आधी वर्ष दीड वर्षापूर्वी ते दिल्लीमध्ये पंडित अण्णा मुंडे धनंजय मुंडे आले होते त्यावेळेस ते त्यांनी पवारसाहेबांना सांगितलं त्यावेळेस मीच अजित पवार म्हणून त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही मुंडेसाहेबांना सोडू नका काही घटना घडतात परंतु त्याच्यातनं पुन्हा चांगल्या पद्धतीनं आपण बरोबर राहायला पाहिजे वर्ष सव्वा वर्ष आम्ही घेतलं नव्हतं वर्ष सव्वा वर्षांनी पुन्हा ते भेटले ते म्हणाले की तुम्ही जर घेणार नसाल तर मग आम्हाला दुसरा पक्षाचा पर्याय शोधावा लागेल आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या पक्षात आम्हाला राहायचंच नाही आणि त्या पद्धतीनं घडलं आज आता मुंडे साहेब हयात नाही आहेत आपल्याला माहिती नाही मुंडे साहेबांनी देखील भारतीय जनता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला होता त्यांच्याबरोबर त्यावेळेस पाच आमदार पाशा पटेल प्रकाश शेंडगे माधुरीताई मिसाळ पंकजाताई मुंडे आणि अजून कोणतरी होतं दिल्लीमध्ये आता त्यांचा पक्षप्रवेश घेणार सगळं काही ठरलेलं असताना अचानक डॉक्टर मनमोहन सिंगजी त्यावेळेस म्हणाले त्यांना ज्यावेळेस सांगण्यात आलं वरिष्ठांच्याकडनं की यांना पक्ष ते म्हणले मी पंतप्रधान असताना लोकसभेमधले उपनेते भारतीय जनता पक्षाचे त्यांना पक्षप्रवेश दिलेला मला चालणार नाही अशा पद्धतीनं पक्ष फोडायचा नसतो आणि मग आता काय करायचं का गाड्या तर सगळ्या आलेल्या आहेत आता पक्षप्रवेश तर मग त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडते गेले आणि सुषमा स्वराज बेंजी बहिनजी मग बहिनजींनी थांबवलं म्हणून त्या पक्षात राहिले असं ते, ते वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलं सांगायचं सा तात्पर्य असं काही नाही जर एखादी मोठी व्यक्ती देखील सारखी त्यांना जर वेदना तुम्हाला माहीत नाही का इथं त्यावेळेस मी सरकारमध्ये होतो आणि मुंडे साहेबांच्याबरोबर बाकीचे आमदार जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार हे सगळे विनोद तावडे सगळे प्रयत्न करत होते हे जरा आठवा असं काही नाही आणि ज्यावेळेस धनंजय मुंडेंनी सांगितलं आम्ही जाणार आहे तर एक स तरुण कार्यकर्ता आहे चांगला कार्यकर्ता आहे मराठवाड्यातमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला आम्ही पक्षामध्ये वेलकम केलं आणि त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं संधी दिली तसेच काहीतरी कारण मग कदाचित भोसलेंकडे किंवा आत्ता पण जे तुमच्यापासून दूर जात आहेत त्यांच्याकडे असतील अडीच वर्ष ते पण थांबले असतील सरकार आलं भाजपचं त्याला अडीच दोन वर्ष होत आहेत ते तर तुम्ही त्यांना विचारू शकता मला तर काही माहीत नाही मुन, धनंजय मुंडेंचं मला माहिती होतं म्हणून मी सांगितलं गोपीनाथ मुंडे साहेबांचं सा देखील मला काँग्रेसच्याच एका लिडरनी सांगितलेलं होतं कारण ते इथनं त्यांना पक्षप्रवेश देण्याच्या करता गेलेले होते ही वस्तुस्थिती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट